नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी जॉब यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, भारतीय डाक विभाग म्हणजे इंडियन पोस्टतर्फे इथं भरपूर पदांची भरती निघाली आहे। मित्रांनो, चांगली पदं आहेत, भरपूर पदं आहेत, पगारसुद्धा चांगला भेटणार आहे आणि फीसुद्धा जास्त नाही आहे। तर मित्रांनो, चला पाहूया डायरेक्टली जाहिरातीवरती कोणकोणती पदं निघाली आहेत, किती पदं निघाली आहेत, कधीपर्यंत अप्लाय करायचं आहे, शैक्षणिक अर्हता किती लागणार आहेत, फीज किती लागणार आहेत, सगळ्या गोष्टी। तर मित्रांनो, चला पाहूया डायरेक्टली जाहिरातीवरती। मित्रांनो, तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर ओपन झालेली जाहिरात, इंडियन पोस्टतर्फे निघालेली जाहिरात आहे। तुम्ही तर पाहू शकता एकूण पदं जी आहेत ती 19 पदांची भरती आहे। तुम्ही तर पहा, स्टाफ कार ड्रायव्हर म्हणून ऑर्डिनरी ग्रेडची पोस्ट निघालेली आहे। मित्रांनो, ग्रुप सीची पोस्ट आहे। तुम्ही तर पाहू शकता त्यातल्या 19 पैकी 7 जागा अनरिझर्वसाठी आहेत। EWSसाठी 2 जागा आहेत, SC च्या 4 जागा आहेत, ST साठी 1 जागा आहे आणि OBCसाठी 5 जागा आहेत। असे एकूण 19 जागांची भरती निघालेली आहे। मित्रांनो, वेतन किती मिळणार आहे तुम्ही तर पाहू शकता, वेतनमध्ये 19,900 रुपये वेतन तुम्हाला मिळणार आहे, लेवल 2 वेतन। त्याचबरोबर तुम्हाला शेवटची तारीख जी ॲप्लिकेशन करण्यासाठी, तुम्ही तर पाहू शकता 26 सप्टेंबर 2022 दिलेली आहे, म्हणजे 26 सप्टेंबर 2022 अगोदर तुम्हाला इथं अप्लाय करणं गरजेचं आहे। मित्रांनो, वयाच्या अटीविषयी पाहायचं म्हटलं तर तुम्ही तर पाहू शकता वयाची अट जी आहे ती 18 ते 27 वर्ष दिलेली आहे, म्हणजेच कमीत कमी 18 वर्ष पूर्ण असायला पाहिजेत, जास्तीत जास्त 27 वर्ष। परंतु तुम्ही जर SC ST कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला इथं 5 वर्षे सूट मिळते। त्याचबरोबर जर तुम्ही OBC असाल तर तुम्हाला 3 वर्षी जिथं वयामध्ये सूट पाहायला मिळते। तर अशा पद्धतीने तुम्ही इथं पाहून घ्या तुमच्या कास्टवाईज आणि त्यानुसार तुम्ही इथे अप्लाय करू शकता। मित्रांनो, शैक्षणिक अर्हता किती असायला लागणार आहे तर तुम्ही इथं पहा, फक्त 10वी पास असणं आवश्यक आहे। जर तुम्ही 10वी पास असाल तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकता। त्याचबरोबर तुमच्याकडे व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन असणं आवश्यक आहे, लाईट व्हेकल आणि हेवी व्हेकल दोन्हीचं। त्याचबरोबर मोटर मेकॅनिझमचा तुमचा कोर्स केलेला असावा किंवा तुम्हाला नॉलेज असणं आवश्यक आहे, म्हणजे तुम्ही वाहन दुरुस्ती तुम्ही करू शकता असं तुमच्याकडे असणं पाहिजे। त्याचबरोबर 3 वर्षाचा कमीत कमी गाडी चालवण्याचा अनुभव असणं आवश्यक आहे ड्रायव्हिंगचा, तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता। मित्रांनो, बाकीच्या गोष्टी तुम्ही इथं पाहू शकता, डिझायरेबल कॅन्डिडेटसाठी काही गोष्टी दिल्या, जर तुम्ही होमगार्ड किंवा सिव्हिल व्हॉलंटियर असाल तर तुम्ही जरूर अप्लाय करा, कारण तुमच्यासाठी इथं जास्त चान्सेस आहेत। मित्रांनो, ही जी रिक्रुटमेंट आहे ती डायरेक्ट रिक्रुटमेंट आहे। निवड कशी होणार आहे तुम्ही इथं पाहू शकता, तुमची ड्रायव्हिंग टेस्ट होईल आणि ड्रायव्हिंग स्किल टेस्टवरती तुमची इथं निवड होऊ शकते। तर त्याच्यानुसार तुम्ही ड्रायव्हिंग व्यवस्थित करून दाखवा तर तुम्हाला इथं निवड केली जाऊ शकते। मित्रांनो, बाकीच्या गोष्टी तुम्ही इथं पहा, ॲप्लिकेशन कसं पाठवायचं आहे, काय पाठवायचं आहे, ॲप्लिकेशनसाठी काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहे तर तुम्ही इथं पाहू शकता। फोटोकॉपी तुमची सर्टिफिकेट पाहिजे, ड्युली अटेस्टेड गॅजेटेड ऑफिसरकडून किंवा सेल्फ अटेस्टेडही चालतील। त्याचबरोबर एज प्रूफ लागेल, त्याचबरोबर एज्युकेशनल क्वालिफिकेशनचं तुम्हाला लागेल, त्याचबरोबर ड्रायव्हिंग लायसन आणि एक्सपिरियन्स सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला पाठवायचं आहे। त्याचबरोबर जर तुम्ही कास्ट सर्टिफिकेटमध्ये बसत असाल, म्हणजे OBC किंवा SC ST असाल, तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला इथं पाठवणं गरजेचं आहे। त्याचबरोबर टेक्निकल क्वालिफिकेशन तुमचे काय असेल तर तुम्हाला इथं सर्टिफिकेट पाठवावं लागेल। त्याचबरोबर ॲड्रेस प्रूफसुद्धा तुम्हाला पाठवावं लागेल आणि फोटो ID प्रूफ तुम्हाला पाठवावं लागेल। अशा गोष्टी तुम्हाला आहेत त्या ज्या इथं तुम्हाला पाठवायच्या आहेत। मित्रांनो, ॲप्लिकेशन कसं पाठवायचं आहे, कुठं पाठवायचं तुम्ही तर पाहू शकता, पोस्टाद्वारे तुम्हाला पाठवायचं आहे। डायव्हर रिक्रुटमेंट असं तुम्हाला वरती लिहायचं आहे, MMS बँगलुरू असं वरती लिफाफ्यावरती लिहून तुम्हाला पाठवायचं आहे। तो कुठं पाठवतो तुम्ही तो ॲड्रेस बघा, द मॅनेजर मेल मोटर सर्व्हिस बँगलुरू 56001 या पत्त्यावरती तुम्हाला तुमचं ॲप्लिकेशन पाठवायचं आहे। शेवटची तारीख मी अगोदर तुम्हाला सांगितली, 26/9/2022 पर्यंत तुम्ही ते अप्लाय करू शकता। त्याचबरोबर तुम्हाला हा जो फॉर्म आहे हा ॲप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करायचा आहे, याच्यावरती सगळी माहिती भरून तुम्हाला ती सबमिट करायची आहे। तर मित्रांनो, आय होप सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्याच असतील। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, मित्रांशी शेअर करा आणि जर तुम्हाला खरोखरच वाटत असेल तर सरकारी नोकरी मिळावी, गव्हर्नमेंट जॉब मिळावं, तर तुम्ही माझे चॅनल सबस्क्राईब करा, कारण मित्र माझ्या चॅनलवरती असेच व्हिडिओ असतात जे गव्हर्नमेंट जॉबविषयी असतात, सरकारी नोकरीविषयी असतात। तर मित्र माझे चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या खाली तुम्हाला लाल कलरचं बटन मिळेल सबस्क्राईब लिहिलं, ते दाबून सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉन येईल, घंटा येईल, त्याला दाबून तुम्ही ऑलवरती सेट करा, जेणेकरून जसा मी नवीन व्हिडिओ बनवेल त्याची नोटिफिकेशन सगळ्यात पहिले तुम्हाला भेटून जाईल। मित्रांनो, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन नोकरीसह, तोपर्यंत धन्यवाद।